are. कामिनी अचानकच राजच्या घरातून गायब झाली होती. कबीरने पाठवलेल्या कुंडांचाही काहीच पत्ता नव्हता. राजचा बंगला आगीने होरपळून निघाला होता. त्याचे गार्ड्स बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मग राजच्या घरी नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे कबीरने पाठवलेले शस्त्रधारी गुंड अचानक गायब झाले? राजच्या घरी पोलिसांना जागोजागी रक्त सांडलेलं दिसत होतं. त्या रक्तातूनच घराबाहेर काहीतरी घसटत नेल्याच्या खुणाही दिसत होत्या. म्हणजे तिथे, पण त्या घराबाहेर येताच गायब झाल्या होत्या. कबीरचं डोकं विचार करून करून आता फुटायचं बाकी होतं. तो त्याच्याच घरात चक्रा मारत फिरत होता. इतक्या त्याचा फोन वाजला. हॅलो, कबीर आहे क्या? हो, मी कबीरच बोलतोय. कोण तुम्ही? अवे, मेरे लड़कों के साथ क्या किया तूने? किधर है वो? एक मिनिट. आस्ताद भाई, तुमची माणसं माझं काम करायला राजच्या घरी गेली होती हे खरं आहे, पण घरात नेमकं काय घडलं ते मलाही माहीत नाही. अहो, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती माझी कामिनी, तिचाही कुठे पत्ता लागत नाही. अपना रोना धोना छोड और मेरे लड़के कहाँ है वो चुपचाप बता. अहो, तुम्हाला कसं समजावू? हां, माझी कामिनी बोलली होती एकदा, तिथे राजच्या घरी जेव्हा पहिल्या वेळी तुमचे गुंड गेले होते तेव्हा राजच्या मदतीला कोणी माणूस आला होता. कदाचित हे त्याचंच काम असेल. ये किसी अकेले का काम नाही, रागाव नका. पण आता मी जरा स्पष्टच बोलतो. राजला मारायची मी तुम्हाला सुपारी दिली होती, तसे मी तुम्हाला पैसेही दिले होते. तुमच्या माणसांनी एकतर माझं काम पूर्ण केलं नाही आणि तुम्ही मलाच फोन करून जाब विचारता आहात. माझं विचाराल तर आपण एक काम करू, यावेळी राजच्या मुलीला किडनॅप करू. जर खरंच राजचा कुणी रक्षक असेल तर तो जरूर तिला वाचवायला तिथे येईल. तिथे सालेला ठोकू. आपण यावेळी अजून एका माणसाला कामाला लावू जो लांबून हे सगळं फक्त पाहत असेल आणि तो आपल्याला प्रत्येक गोष्टीची बातमी देत राहील. जर प्लॅन सक्सेसफुल झाला तर मुलीच्या बदली राज तुम्हाला हवे तितके पैसेही देईल, कदाचित त्याचा स्वतःचा जीवही. अर्धा एक तास चाललेल्या या संभाषणानंतर आता कुठे दोघांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं, एक प्रकारचं खूनशी समाधान. तिथे राजने जंगलातील तो विराण जागी बांधलेला बंगला आता कायमचा सोडून दिला होता. त्या बंगल्यातील प्रत्येक गोष्टी राजला खोट्या सहानुभूतीची, खोट्या प्रेमाची आठवण करून देत होत्या ज्या कामिनीने त्याला दिल्या होत्या. शिवाय तिथे सेक्युरिटी गार्ड असूनही राजवर दोन वेळा जीवघेणा हल्लाही झाला होता. नशीब प्रत्येक वेळी साथ देतच असं नाही. तो आता खुर्चीवर पडून होता. सोनाला सांभाळण्याची जबाबदारीही त्याच्या एकट्यावरच होती. मग अशात एखाद्या सुरक्षित ठिकाणी म्हणजेच शहरात आयुष्य घालवणं हे त्याच्या दृष्टीने खूप योग्य ठरलं असतं. त्याने तो बंगला तसाच त्याच अवस्थेत सोडून शहराची वाट धरली. राजला तसं बघायला गेलं तर कशाचीच कमी नव्हती. पैसा अडका, नोकर चाकर, गाड्या, उच्च दर्जाची सेक्युरिटी, सगळं काही होतं त्याच्याकडे. पण त्याचा जीव आता फक्त त्याच्या मुलीसाठीच होता. तिला आई वडिलांचं दोघांचंही प्रेम द्यायचं, तिला खूप शिकवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं आणि मग हे सगळं साम्राज्य तिच्या हवाली करून शांत डोळे मिटून पडून राहायचं. पण राज हे खूपच पुढचे विचार करत होता. त्याची चिमणी तर इतकी लहान होती की ती अजून तिचे पंखही फडफडवू शकत नव्हती, पण त्या चिमणीवर काही गिधाडं नजर ठेवून होती. ती वाट पाहत होती योग्य संधीची, वेळेची. जेव्हा ते त्यांच्या टोकदार नखांनी भरलेल्या ताकदवान पंजात तिची नाजूक मान अलगत पकडून तिला फरफटत घेऊन जाऊ शकतील याची. सोना शाळेत जाऊ लागली तशी राजची द्विधा मनस्थिती झाली. एकीकडे तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता, पण सोबतच त्याला तिचं बालपण तिच्यापासून हिरावूनही घ्यायचं नव्हतं. म्हणून राजने एक प्रशिक्षित माणूस त्याच्यासाठी नेमला. प्रकाश नाव होतं त्याचं. सोनाला शाळेत नेआण करायची जबाबदारी ही त्याच्यावर सोपवली होती. तिलाही सगळं नॉर्मल वाटावं यासाठी तो रिक्षातूनच प्रवास करी. तिथे कबीर आणि असतात दोघेही सोनाच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून होते. ती शाळेत कधी जाते, कधी सुटते,
सगळं काही। अखेर तो दिवस आला। दुपारी 4 वाजता सुना शाळेतून बाहेर मुख्य गेटवर आली। नेहमीप्रमाणे आधीच तिथे राजने नेमलेला माणूस उभाच होता। सर्वसाधारण गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांनी काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षेला हात केला। जणू तो रिक्षावाला यांचीच वाट बघत तिथे बसला असावा। ते दोघेही रिक्षात बसले आणि घराकडे निघाले। शाळेपासून घरापर्यंतचं अंतर हे रिक्षेने 15 मिनिटांचं होतं। शहरी रस्ता म्हणजे वर्दळीचा मार्ग। दुपारची वेळ असली तरी वाहनांची रेलचेल सुरूच होती। हीच 15 मिनिटे आज महत्वाची ठरणार होती। रिक्षा नेहमीच्याच वेगाने चालत होती। तो अरुंद रस्ता होता। साधारण 5-1 मिनिटं झाली असतील। अचानक रिक्षेच्या डाव्या बाजूने एक बाईक पुढे आली। बाईकवर 2 जण बसले होते। ते रिक्षेला थांबवून काहीतरी विचारायचा प्रयत्न करत होते। प्रकाशला हे जरा संशयास्पद वाटलं। त्याचा हात त्याच्या पाठी लपवलेल्या पिस्तूलकडे वळला। तेवढ्यात रिक्षेच्या उजवीकडे एक 4-चाकी गाडी येऊन थांबली। प्रकाशने पिस्तूल सरळ बाहेर काढली। ती पाहून खोट्या भीतीचा आव आणून बाईकस्वार ओरडू लागले। सर सर तुम्ही काय करत आहात? सोनाही दचकली। भांबावलेला प्रकाश एकदा बाईकस्वार आणि एकदा कार चालकाकडे पाहत असतानाच अनपेक्षितपणे त्या रिक्षा चालकानेच सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलीने प्रकाशच्या डोक्यात गोळी घातली। तोपर्यंत एक बाईकस्वार खाली उतरला होता। प्रकाशला गोळी लागून तो मरण पावला आहे हे सोन्याला समजायच्या आत त्याने तिच्या नाकाला गुंगीचं औषध दाबलं। दुसरीकडे कारचा दरवाजा उघडला गेला। प्रकाशच्या प्रतीक्षेतून कारमध्ये सरकवण्यात आलं तर एक बाईकस्वार सोनाच्या बाजूला येऊन बसला। हा सगळा घटनाक्रम केवळ 2 ते 3 मिनिटात घडला होता। आधी 4-चाकी तिथून प्रकाशला घेऊन गेली, नंतर बाईकने युटर्न मारून रस्ता बदलला आणि शेवटी रिक्षा चालक सोना आणि एका बाईकस्वारासोबत रिक्षेने पुढे निघाला। सगळं नॉर्मल वाटावं यासाठी सोनाला मांडीवर झोपवून ठेवलं होतं। रिक्षेत आताही तिघे जण होते। फक्त प्रकाशची जागा एका सराईत गुंडाने घेतली होती। रिक्षेने हळूहळू शहर सोडून विरान जंगलाचा मार्ग पकडला होता। तिथे 1.5 तास होऊनही सोना आणि प्रकाशचा काहीच पत्ता लागत नव्हता। राज प्रकाशला फोन लावायचा प्रयत्न करत होता पण फोन स्विच ऑफ येत होता। काहीतरी गडबड नक्कीच होती, नाहीतर प्रकाशला फोन स्विच ऑफ करायची परवानगीच नव्हती। राजने अजून 2 माणसांना प्रकाश आणि सोन्याला शोधण्यासाठी शाळेवर पाठवलं होतं। राजने स्वतः शाळेतही फोन केला पण तिथून हेच कळलं की सोना नेहमीप्रमाणे प्रकाश सोबतच घरी जायला निघाली होती। बॉस काम हो गया, हमने अभी शहर छोड़ा है, लड़की अब हमारे पास है। बढ़िया, पर अब जरा होशियार रहना और जल्द से जल्द अपने अड्डे पर पहुंचना। याद रहे उसे बचाने वो वहां भी जरूर आएगा। आने दो साहब, इस बार लड़ाई उसके घर में नहीं बल्कि हमारे इलाके में होने वाली है। देख लेना, इस बार वो बिल्कुल भी नहीं बचेगा। चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।